सिल्लोड तालुक्यातील वांगी बुद्रुक इथल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पोषण आहाराच्या तांदळाच्या गावातील ग्रामस्थांनी आणि पालकांनी अचानकपणे पाहणी केली असता या तांदळात अळे आणि उंदराच्या लेंड्या आढळून आल्यामुळे संतप्त झालेल्या पालकांनी शाळेच्या आवारातच राडा केला. वांगी बुद्रुक इथे पहिली ते सातवी पर्यंत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असून त्या शाळेत अनेक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. राजमाता जिजाऊ यांची जयंती असल्यामुळे जयंतीच्या कार्यक्रमाचं जिल्हा परिषद शाळेमध्ये आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमासाठी वांगी गावचे सरपंच बापूराव काकडे यांच्यासह गावातील विविध पदाधिकारी आणि पालक मोठ्या संख्येनं हजर होते. यावेळी वांगी गावचे सरपंच बापूराव काकडे यांच्यासह पालक आणि गावातील पदाधिकाऱ्यांनी गाडीतून उतरवलेल्या तांदळाच्या कट्ट्याची पाहणी केली असता या तांदळामध्ये चक्क उंदराच्या लेंड्या आणि आळ्या आढळून आल्या. संबंधित ठेकेदार शालेय विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचा आहार पुरवत असून अशा प्रकारच्या आहारामुळे लहान मुलांना विषबाधा होऊन जीवितहानी होऊ शकते, त्यामुळे आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी निकृष्ट दर्जाचा आहार पुरवणाऱ्या तसंच शालेय विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या ठेकेदारावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी वांगी बुद्रुक इथल्या ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आली आहे. वांगी बुद्रुक गावामधून मी बापूराव काकडे, सरपंच वांगी बुद्रुक तालुका सिल्लोड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. 11/1/2024 रोजी वांगी गावामध्ये शालेय पोषण आहाराची गाडी आली असता मी शाळेमध्ये राजमाता जिजाऊ जयंतीसाठी हजर होतो. त्यावेळेस मला असं वाटलं की आपण आपल्या शाळेमध्ये जो शालेय पोषण आहार येतो त्या आहारामध्ये किती पण चांगला आहे ते बघावं. त्या असं पाहण्यास मी गेलो असतं. माझ्या निरसा असे आले की त्या आहारामध्ये तांदळामध्ये उंदराच्या लेंड्या जाळ्याले तांदूळ आणि आळ्या असं मला आढळून आलं. त्याकरता मी सदरील कालच संबंधित अधिकाऱ्याकडे जी तक्रार केली पण त्या अधिकारी फुसे नावाचे विस्तार अधिकारी आहे सिल्लोडला, त्यांनी उडवडीचे उत्तर दिले. आणि याआधी सुद्धा धोत्रा या गावामध्ये सिल्लोड तालुक्यामध्ये उंदीर मेलेला आढळला होता, त्यावरती काहीही कारवाई केली नाही सरकारने. आणि मी काल फोन करून सुद्धा आज सकाळी एकही अधिकारी 12 सुद्धा वांगी गावामध्ये आलेले नाही. आणि मी आपल्या जिल्ह्याचे सीओ जिल्हा परिषदेचे विकास मीना सर हे मला असं कळलं की ते जयपूरला गेले असून सदरील हे सर जे आहे त्यांच्या ॲडिशनलचे चार सुद्धा भोकरी सरांकडे मी त्यांना सुद्धा व्हिडिओ क्लिप आणि पत्र त्यांना पाठवलेले आहे. सदरील याचं पत्र सुद्धा मी आरोग्यमंत्री अरविंद सावंत साहेब सुद्धा यांना सुद्धा मी पाठवलेले असून त्याची कुठल्याही प्रकारची दखल न घेता त्यांनी याची दखल घ्यावी. आणि मुलांना जो हा निकृष्ट दर्जाचा आहार दिले जात आहे त्यामुळं मुलांच्या आरोग्यात धोका आहे. जर काही हानी झाल्यास याच्यात पूर्णत्व सरकारी अधिकारी आणि जो ठेकेदार आहे संबंधित हा त्याच्यावरती त्याला जबाबदार राहील. जवळून तुम्ही बघू शकता की याच्यामध्ये कसे लेंड्या कशा प्रकारचा तांदूळ आहे हे पाहू शकता तुम्ही. आपण आता हा तांदूळ हा बघा तांदूळ अशा प्रकारचा मुलांना आहार उपयोगासाठी आहे. असे मोठमोठ्या लेंड्या असलेला हा आहार मुलांना देण्यात येत आहे. याच्यात शासनाने आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी मोठी दखल घेऊन या स्कॅन्डलचा पर्दाफाश करावा अशी अपेक्षा करतो व शासनाकडे एवढीच विनंती करतो की आहार असं वाटप न करता शासनाने मुलांच्या खात्यावर पैसे जरी दिले तरी चालतील. कारण हे भ्रष्टाचारी लोक ऐकणार नाही कधीच. कारण यात खूप मोठा भ्रष्टाचार असं वाटतंय मला. कारण सेकंड नंबरचा पुन्हा तांदूळ देऊन आणि खराब अशा प्रकारचा पोषण आहार याला पोषण आहार नाही म्हणता येणार. याला हा जो येणार अधिकारी जगवा आहार असं म्हणावं लागेल याच्यामुळे. अशीच विनंती करतो व आरोग्यमंत्री आणि माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना विनंती करतो की या प्रकारे सखोल चौकशी करून ठेकेदारावर संबंधित ठेकेदारी कॅन्सल करावी आणि संबंधित अधिकारी जे कोणी याच्यात भ्रष्टाचारी असतील याच्यावर सुद्धा कठोर कारवाई करून यांना जन्म ठेपेची किंवा चांगल्या प्रकारची यांना शिक्षा देण्यात यावी अशी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद. संतोष पंडित, स्टार महाराष्ट्र न्यूज, सिल्लोड.